कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहामध्ये कार्यरत असणाऱ्या एका सुभेदाराकडेच सुमारे 2.5 किलो गांजा सदृश अंमली पदार्थ सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. कळंबा कारागृहाच्या कर्मचाऱ्याकडेच अंमली पदार्थ सापडल्यानं कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून कळंबा कारागृहामध्ये मोबाईल सिम कार्ड आणि गांजा सदृश अंमली पदार्थ आढळून येत होते. मात्र आज कारागृहाच्या कर्मचाऱ्याकडेच अंमली पदार्थ मिळून आलाय, त्यामुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे. 55 वर्षीय बाळासाहेब भाऊ गेंड असं या सुभेदाराचं नाव असून जुना राजवाडा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. याबाबतची फिर्याद कारागृहाचे शिपाई महेश दिलीप देवकाते यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे. आज सकाळी 8:15 सुमारास कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ झडती घेत असताना सुभेदार यांच्याकडे 1710 रुपये किमतीचा 171 ग्रॅम वजनाचा गांजा सदृश अंमली पदार्थ मिळून आला. हा गांजा प्लास्टिक पिशवी आणि त्यावर खाकी टेप लावून पॅकिंगमध्ये होता. याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी संशयित गेंड याच्या कळंबा येथील घराची झडती घेतली असता या घरामध्ये 23,250 रुपये किमतीचा 2 किलो 325 ग्रॅम गांजा सदृश पदार्थ आणि 50,500 रुपयांची रोकड असा एकूण 73,810 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यापूर्वी कैद्यांकडे गांजा मोबाईल सापडत होता, मात्र आता कारागृहाच्या सुभेदाराकडेच अंमली पदार्थ मिळून आल्यानं कळंबा कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होतोय. दिनांक 27/7/23 रोजी आम्हाला कळंबा जेल अधीक्षक यांच्याकडून खबर प्राप्त झाली की त्यांच्याकडील कर्तव्यास असणारे एक सुभेदार आहेत, त्यांना कारागृहात प्रवेश करत असताना अंगजळतीमध्ये गांजाच्या 2 पुड्या त्यांच्यासोबत मिळाल्या आहेत. त्या पद्धतीनं आम्ही ताबडतोब कारवाईला सुरुवात केली. सदर ठिकाणी जाऊन पंचनामा करून ते गांजा ताब्यात घेतला, त्यांच्याकडे चौकशी केली आणि त्यानंतर सदरबाबत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतरच्या तपासामध्ये आरोपी बाळासाहेब भाऊ गेंड सुभेदार वय 55 वर्ष यांची घरझडती घेण्यात आली. या घरझडतीमध्ये सुद्धा आम्हाला सुमारे 2335 ग्रॅम गांजा त्यांच्या घरात मिळून आला. 50,500 रुपयाची रोख रक्कम आणि मोबाईल छोटे जे चायनीज छोटे मोबाईल आहेत अशा छोट्या मोबाईलचे 12 कवर्स जे बॉक्सेस ज्याला म्हणू आपण जे मेटलमध्ये येतात तसे आम्हाला त्यांच्या घरात मिळून आले. हे सगळे आम्ही तपासकामी जप्त केलेले आहेत आणि त्याच्या मोबाईलच्या कवर्स बाबतीत पुढील तपास सुरू आहे. तसेच गांजा यांनी कुठून आणला त्यानंतर कारागृहात कोणाकोणाला विकत होते याचाही तपास सुरू आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.